पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संशयित आरोपींना अटक न करता पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातील मानवत येथील एका महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मागील 5 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. अर्चना रामा धबगडे असे उपोषण करीत असलेल्या महिलेचे नाव असून 30 एप्रिल रोजी सदर महिलेचे पती बेपत्ता झाले होते. त्यानंतर 2 मे रोजी गावालगतच्या उक्कलगाव या शिवारात या महिलेच्या पतीचा मृतदेह आढळला. गावातील हनुमान बाबाराव कचवे या व्यक्तीसोबत मृतक शेतात ट्रॅक्टरने कामगिरी करण्यासाठी गेला असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे या महिलेने हनुमान कच्छवे यांच्या विरोधात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. परंतु सदर आरोपी विरुद्ध कार्यवाही होत नसल्याने अखेर पीडित महिलेने 18 जून पासून जिल्हा पोलीस अधीक्षक परभणी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गुन्ह्याची सखोल चौकशी करून आरोपी विरुद्ध कडक कार्यवाही करण्याची मागणी उपोषणकर्त्या महिलेने केली आहे. एमसीए न्यूज मराठी करिता माबूद खान परभणी. तर मी जाऊ द्या ना गेले तरी तिथे म्हणजे वहिनी आराम करतो करून गेले 7 वाजता आणि मला मी आराम करतो 5 दिवस खाडा मी म्हणलं नगर नका 5 दिवस बरं झोपली ना येणं मी नका म्हणलं तरी आणि म्हणजे मी सकाळी फूट घेऊन आला आणि म्हणला मी म्हणलं आमचे मालक कुठं गेले तर हनुमान कसे हनुमान म्हणलं आमचे मालक कुठं गेले तर ते म्हणाला की काय करायचं ते कर मी इरीत नेऊन मारून टाकली तर तुला काय काय करायचं तर कर तुमच्या त्यांना मारा मागे त्यांना काही होत नाही. तुम्हाला मुली किती आहे? 6 मुली आहे. 6 मुली आहे.